नमस्कार, पळूया प्राईम खबरो। बफर झोनाचेर केंद्र सरकारान घेतली नवी भूमिका। देशभर 1.5 किलोमीटर बफर झोन, गोयात दर एका खणी प्रमाण थारावचो झोन। मंगळारा सरकार घालताले नवे प्रतिज्ञापत्र। खंयचोय राजकीय फुडारी आसूं भ्रष्टाचारी आसल्यार ख्यास्त जावंकूच जाय। नितीन गडकरीच्या वादाचेर मनोहर पर्रीकाराचे वक्तव्य। मोदी थरूर वादाचेर पर्रीकार म्हणटा खासगी जीवनाचेर टीका बरोबर न्ही। कुट्टी फोंडे गुदावाचेर पुलिसाची धाड। तांदळाच्यो 480 पोतयो जप्त। नागरी पुरवण खात्याचे फ्लाईंग स्क्वॉडाक फोंडे पावंक लागली 5 वरां। खात्याचे अधिकारी घुसपल्यात, लोकांक दुबाव। राजभाषा कायदो चालीक लावंक सरकारान लायलो नेट। प्रत्येक सरकारी खात्यांत खाते मुखेल्याक नेमचो राजभाषा अंमलबजावणी खातीर नोडल अधिकारी। पयलेच फावट काढले कोंकणीत परिपत्र। खेळा मळार लुसोफोनिया गेम्सांक बरोबर 1 वर्स उरलां। खेळाक लागपी साधन सुविधा उभ्यो करपाक लागतले 230 कोटी। 11 देशांचे खेळगडे वांटेकार। गेम्सां खातीर नेमतले खासा अधिकारी। खबरो विस्तारान। बफर झोनावेली भूमिका केंद्र सरकारान बदलल्या। पयलीं 10 किलोमीटर बफर झोनाची शिफारस करपी केंद्रान आतां 1.5 किलोमीटर झोनाची शिफारस केल्या। इतलेंच न्ही तर गोंयांत दर एका खणी प्रमाण केस टू केस तत्वाचेर बफर झोन थारावचो अशीय भुमिका मांडल्या। खासा गोपांतल्यान मेळिल्ले म्हायती प्रमाण हे विशींचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकार मंगळारा सर्वोच्च न्यायालयांत दितले। केंद्र सरकाराचे हे नवे भुमिकेक लागून उहेजकांक मातशी थाकाय मेळ्या। पयलीं 10 किलोमीटर बफर झोनाक तेंको दितकच आपल्या भुमिके कडेन नवे दृश्टीकोनांतल्यान पळोवपाचें केंद्रान थारायलां। ताचेर तांणी घेतल्या ती भुमिका अशी। केंद्राची नवी भुमिका। देशभर 1.5 किलोमीटर बफर झोन। गोंयांत स्वताचो निर्णय स्वता घेवचो। गोंयांत दर खणीविशीं स्वतंत्र निर्णय घेवचो। प्रधानमंत्र्यान घेतिल्ली 31 ऑक्टोबराक बसका, ते बसके उपरांत जालो निर्णय। केंद्राचे नवीन प्रतिज्ञापत्र मंगळारा। कोर्टाचो उद्योगात हरीश साळवेन हे भुमिकेचेर अभ्यास करपाक वेळ मागला। सर्वोच्च न्यायालयाच्या CEC ने हे विशयाचेर अभ्यास केला। तेन्ना ताकाय केंद्राची नवी भुमिका सारखी समजून घेवपाक जाय। ताचेर फुडले सुनावणे वेळार ते जाप दितले। कोर्टान 30 नोव्हेंबर ही फुडले सुनावणेची तारीख थारायल्या। फुडें कितें? CEC न केला बफर झोनाचो अभ्यास। CEC क जाय भुमिका समजून घेवपाक वेळ। फुडले सुनावणे वेळार CEC दितली जाप। फुडली सुनावणी 30 नोव्हेंबराक। गोंय सरकारान आपली भुमिका पयली स्पश्ट केल्या। गोंयाक 1 किलोमीटर बफर आसचो अशें सरकारान सांगला। ताका लागून 13 खणी बंद पडपाक शकता। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट मिडिया। ही खबर तुमकां रातची 10 बुलेटिनाक पळोवंक मेळटली। मुख्यमंत्री मनोहर पर्रीकार म्हणटा खंयचेय राजकीय पक्षाचो फुडारी आसूं भ्रश्टाचारी आसत जाल्यार ताका ख्यास्त जावंकूच जाय। मात आरोप पयलीं सिद्ध जावंक जाय। भाजपाचो अध्यक्ष नितीन गडकरी वेल्यान सध्या चलिल्ले वादाचेर एका TV चॅनलाच्या मुलाखतींत विचारिल्ले प्रस्नाक पर्रीकारांनी जाप दिल्या। तेच बरोबर एखाद्याच्या खासगी जिवनाचेर टिका करप आपल्याक बरोबर दिसना अशें मत पर्रीकारान नरेंद्र मोदी शशी थरूर वादाचेर उक्तायलां। हेडलायन्स टुडेक दिल्ले मुलाखतींत पर्रीकारान हें वक्तव्य केलां। एखादे राजकीय पक्षाच्या फुडाऱ्याचेर भ्रश्टाचाराचे आरोप सिद्ध झाले असत जाल्यार पक्ष आणि लोकांक ताणें जाप दिवंक जाय असे पर्रीकाराक दिसता। गडकरीच्या बाबतीत स्पष्ट मत मांडपाक पर्रीकार फाटीफुडें जाता काय कितें असे मुलाखतीत विचारले तेन्ना पर्रीकारान जाप दिली ती अशी। हांव फाटीफुडें जायना। खंयचो एखादो मनीस भ्रश्टाचारी आसा म्हूण सिद्ध जाल्यार ताका ख्यास्त जावंकूच जाय, मागीर तो कोणूय आसूं। फक्त हांव इतलेंच म्हणटा, एखाद्याचेर तुमी कसले आरोप करता असत जाल्यार ते सिद्ध करात। Then suggesting that if the charges against Mr. Gadkari are proven to be true, then he must step down as BJP president. See, and there is no question of him having a second term. I will say this very clearly about any person, irrespective of his name.
But I am not ready to, at this stage, accept anything just because it is alleged. So if those allegations are proven to be true and there are some manipulation by any person, whether it is Gadkari or whether it is Vadra or whether it is Prime Minister, the person has to answer to his party and to his people whom elect him. मोदी शशी थरूराच्या वादाचेर विचारले त्यांना परिकरान स्वतःची भूमिका स्पष्ट केली. तो म्हणता कोणाच्याच व्यक्तिगत जीवनाचेर वा त्याचे घरकांनीचेर वक्तव्य करप ताका बरोबर दिसना. आय वुड नॉट कॉमेंट ऑन एनी वन्स पर्सनल लाईफ ऑर इज वाईफ ऍब्सोल्युटली. इट इज आउट ऑफ क्वेश्चन. इवन मेन्शनिंग वुड हॅव बीन आउट ऑफ क्वेश्चन बिकॉज शी इज नॉट इन पॉलिटिक्स. यू हॅव टू रिस्पेक्ट द dignity of a while. I am not commenting on what Modi said because I am not aware, I don't have the first hand information in what context he said. I would not have referred to it because I believe that it is his personal life. परिकराचे हे वक्तव्याचेर भाजपातल्यान कशी प्रतिक्रिया येता ती आता पळोवची पडटली. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट मीडिया. फोंडे पुलिसांनी शुक्रारा सकाळी कुट्टी फोंड्या एका गुदावाचेर धाड घालून तांदळाच्यो 480 पोतयो जप्त केल्यो. तांदळाचो पंचनामो करपाक नागरी पुरवण खात्याचो फ्लाईंग स्कॉड वट्ट 5 वरांनी कुट्टी पावलो. पणजेच्यान फोंडे पावंक 5 वरां लागता जाल्यार कसलो फ्लाईंग स्कॉड असो लोकांचो प्रस्न. हो तांदूळ मिड डे मिला खातीर आसूये असो दुबाव लोकांनी उक्तायला. ह्या घुसपागोंदळांत नागरी पुरवण खात्याचे अधिकारी घुसपल्यात काय कितें असो प्रस्न लोक विचारतात. ट्रक एक धरला अशें सांगलें म्हणून पळोवपाक जायना. हांवें मागीर हांकां फ्लाईंग स्कॉडाक कळयलें पणजे असिस्टंट डायरेक्टराक फोन केलो. जवळ जवळ 12:45 जातलीं तेन्ना. 12:45 इतलें जातलें एग्जॅक्ट टायम खबर ना. स्कॉड पावलो कितल्यांक? स्कॉड हांगा 3 पावले न्ही. एड्युकेशन डिपार्टमेंट दिता आमकां, म्हाका दिन तो सेल्फ हेल्प ग्रुपा दिता. आनी सेम म्हणजे जवळ जवळ आमकां ते बॅग सेम शे दिसता. आतां आमकां सुद्दां म्हणजे बाकीचे सुद्दां जे आहा न्ही तातूंत सगळे कडेन सेम आसता. ते कितले दिता आतां प्रत्येक जे कितें भुरगे आहा न्ही एड्युकेशनाचे तितले तितले भुरग्यां ती क्वॉन्टिटी, पूण त्या त्या स्कुलान त्या त्या ग्रुपा दिता. ते जवळ जवळ म्हजे कडेन लॅटर सुद्दां म्हणजे सादारण तुमकां दाखोवपाक कितें की कितली कितली क्वॉन्टिटी खंयचे खंयचे ग्रुपा येता अंदाज. आनी गोंय बरें येता आनी तुमी गोंय बरें चवकशी करची की खंयची स्कुलां हे तांदूळ आनी गोंव दिता हें तुमी चवकशी करची. कळ्ळें तुका? हांव 100% सांगता हे जे गोंव आहा न्ही हे सगळे एक्सचेंजा वता. तुम्ही वचून ते मुद्दम चौकशी करपाचे. हे सेल्फ हेल्प ग्रुप जे म्हाका हांवें तुमकां सांगल्या ते सेल्फ हेल्प ग्रुपाच्या स्कुलांनी वचपाचे. हे खंयचे तरी स्कुलांत दिता आसतले. तांदूळ थंय तांदूळ दिता काय ते बटाटवाडे दिता काय आनी कितें दिता हे तुम्ही वचून पळोवपाचे. तेन्ना तुमकां कळटले ते खरें म्हाका दिला काय ना. 3:30 ती म्हणाली म्हणून आसा. ॲक्च्युली ती म्हणाले की ते इन्फॉर्मेशन दिलें म्हणून पळय. सो आय डोंट नो बेटर एक्सप्लेनेशन ते दिवपाक शकतले. मिटिंगे गेले ना. आतां कितें करपा काय म्हटलं इन्वेंट करपा लागले सगळे. आता विवेक विसर.